धुळे ते दादर रेल्वेचा आज शुभारंभ। आठवड्यातून 3 वेळा धावणार रेल्वे। धुळेकरांची इच्छा पूर्ण, खासदार डॉक्टर सुभाष भामरेंसह मान्यवरांची उपस्थिती। धुळे ते चाळीसगाव रेल्वेला पूर्वी 2 बोगी जोडून त्या मुंबईसाठी रवाना होत होत्या। पुढे चाळीसगाव येथून अमृतसर एक्सप्रेसला या बोगी जोडल्या जात असत। मात्र कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ही सेवा बंद पडली। वास्तविक धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे असावी अशी मागणी आधीपासूनच होती। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी ही मागणी रेटून धरत रेल्वे बोर्डाच्या अजेंड्यावर हा विषय आणला। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी या मागणीला मंजुरी दिल्याने धुळे रेल्वे स्थानकात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। मंत्री रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन हिरवी झेंडी दाखवली। खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। धुळे ते दादर ही रेल्वे सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून आठवड्यातून 3 वेळा म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सकाळी 6:30 वाजता धुळे स्थानकावरून ही रेल्वे मुंबईकडे रवाना होईल। बऱ्याच वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांमधून याबद्दल समाधान व्यक्त होते आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।